आज आपण जवसाची चटणी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहे। मी तर एक वाटी जवस घेतलाय, हे पहा, व्यवस्थित नीट करून एक ते दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलं आहे। हे जवसाचे बिया घेतले आहेत मी, त्यासाठी लागणार साहित्य तिथं मी 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1 चमचा मीठ घेतलं आहे, 2 ते 3 चमचे मी लाल तिखट घेतलंय कारण मी कमी तिखटाची मिरची घेतली आहे, त्याच्यामुळे थोडस एक्स्ट्रा घेतलं आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपण हे जवस भाजून घेऊया। कढई मी गरम करण्यासाठी ठेवून दिली आहे, कढई आपली चांगली गरम झाली आहे, आपण हे जवस भाजून घ्यायचं आहे। खूप पौष्टिक आणि टेस्टी अशी जवसाची चटणी खायला लागते। आपल्याला जवस कलर पूर्ण चेंज होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे, जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर ती चटणी अशी चिकट चिकट खायला लागते, त्यासाठी आपल्याला व्यवस्थित चांगलं जवस भाजून घ्यायचं आहे। अगदी 3 ते 4 मिनिट आपण हे भाजून घेऊया। जवस आपलं चांगलं व्यवस्थित भाजलं गेलं आहे, ते पाहू शकता तुम्ही, एकदम असं चडचड आवाज येत आहे, हे पहा। असा आवाज आल्यानंतरच आपण समजायचं की आपलं जवस व्यवस्थित भाजलं गेलं आहे। आता आपण हे गॅस बंद करून काढून थंड करून घ्यायचे 2 ते 3 मिनिटं। हे पहा, 2 ते 3 मिनिटं मी जवस चांगलं थंड करून घेतलं आहे, पाहू शकता मगाशी एकदम असं लालसर कलर दिसतोय, आता अगदी काळपट दिसतोय, अशा पद्धतीने आपल्याला एकदम खरपूस जवस भाजून घ्यायचं आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन हे बारीक करून घ्यायचं आपल्याला। लसूण पाकळ्या, लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, आता आपण हे मिक्सर बारीक करून घेऊ। आता हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे, चला तर आपण हे बारीक करून घेऊया। हे पाहू शकता आपण जवस चटणी मस्त अशी बनवून घेतली आहे। हे कमीत कमी 5 ते 6 महिने आरामशीर टिकते आणि खूप फायबरयुक्त आहे, यांनी चरबी सुद्धा कमी होते आणि खूप पौष्टिक आहे। आता आपण एका भांड्यामध्ये ही चटणी काढून घेऊया। अशा पद्धतीने आपली खमंग अशी जवस चटणी तयार आहे। तुम्ही भाकरी, चपाती, भाताबरोबर कशाबरोबरही तोंडी लावू शकता किंवा असेच खाऊ शकता। खूप चविष्ट आणि टेस्टी ही भाजी लागते, सॉरी चटणी लागते, खूप खमंग असा वास येतोय, असं वाटतंय आत्ताच खायला घ्यावी, अशी आपली ही जवस चटणी तयार आहे। अवश्य करून पहा।